राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे मूळ पक्ष कोणाचं ही सुनावणी निवडणूक आयोगासमोर चालू आहे त्यानिमित्तानं तथाकथित जे सगळे तज्ज्ञ समोर तावा जे काही बोलत आहेत ते ऐकल्याच्यानंतर हसावं तर हसा रडावं का यांची बुद्धीची किव करावी कळत नाही एक सरळ साधा लोकशाहीतला मुद्दा आहे तांत्रिकदृष्ट्या काय व्हायचं आहे ती गोष्ट वेगळी ते होईलही कमी जास्त होईल चिन्ह कोणाला मिळेल कोणाला मिळणार नाही पण सगळ्यात पहिला आणि सरळ साधा मुद्दा असतो जो कुठल्याही सर्वसामान्य पातळीवरच्या मतदाराला कळू शकतो किंवा ज्याला थोडंफार या सगळ्या ह्याच्यातली गती आहे की कोणाच्या पाठीशी किती आमदार आहेत विधानसभेत आणि लोकसभेची गोष्ट केली तर कोणाच्या पाठीशी किती खासदार आहेत अगदी प्राथमिक ही गोष्ट आहे ह्याच्यामध्ये फार काही चर्चित चरवण करायची गरज नाही फार काही त्याच्यावरती बोलायची गरज नाही मी तुम्हाला महाराष्ट्रातल्या विधानसभेचं एक गमतशीर असं उदाहरण सांगतो भारतीय जनता पक्ष विधिमंडळ गटाचं जे नेतेपद आहे ते आज देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचं नेतेपद अजित पवारांकडं होतं आणि शिवसेना विधिमंडळ पक्षाचं नेतेपद एकनाथ शिंदेकडं होतं सव्वीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला निवडणुकीचे निकाल लागल्याच्या नंतर जे पत्र राज्यपालांना दिलं गेलं ते हे तीन पत्र आणि बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या आमदारांचं पत्र दिलं होतं ते त्यांचे गटनेते आहेत म्हणून म्हणजे सर्वसामान्य पातळीवरती कोणालाही समजून घ्यायला एक साधा विषय असा होता की गटनेते म्हणून देवेंद्र फडणवीस त्याच्यानंतर अजित पवार एकनाथ शिंदे आणि बाळासाहेब थोरात ही चार प्रमुख पक्षाची चार नावं होती एक मुद्दा म्हणजे तुम्ही एक ढोबळ मानाने हे लक्षात घ्या जेव्हा एखाद्या गटनेत्याच्या पाठीमाग त्यांच्याच विधीमंडळ पक्ष विधिमंडळ पक्ष असा शब्द मी वापरतोय हा जो घोळ घातला जातो आता जाणीवपूर्वक तथाकथित कायद्याच्या तज्ज्ञ घटनेचे तज्ज्ञ संविधानाचे तज्ज्ञ यांच्याकडून आणि ते वारंवार तोंडावर ते आपटतात विधीमंडळ पक्ष नावाची वेगळी गोष्ट आहे आणि प्रत्यक्ष पक्ष हा वेगळा आहे पक्ष त्या उमेदवाराला निवडणुकीच्यासाठी बी फॉर्म देतो त्याच्यानंतर तो त्या पक्षाचा अधिकृत उमेदवार होतो त्याचं त्याला चिन्ह मिळतं पण निवडून आलेले असे सगळे त्या, 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 त्या पक्षाचे जे प्रतिनिधी असतील ते एकत्र येऊन विधिमंडळ पक्षाची स्थापना करतात आणि त्या विधिमंडळ पक्षाचा गटनेता असतो ह्याचा प्रत्यक्ष पक्षप्रमुखाशी तसा संबंध नाही बहुतांश वेळा पक्षप्रमुखच इकडे निवडून आल्याच्या नंतर गटनेता असतो पण असं होतं असं नाही तसं शरद पवार हे लोकसभेत निवडून आलेले नाही आहेत विधानसभेत निवडून आलेले नाही आहेत शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्याच विधिमंडळाचे गटनेते नाहीत म्हणजे शरद पवार हे महाराष्ट्रातल्या विधिमंडळाच्या राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचेही नेते नाही आहेत आणि राष्ट्रवादीच्या लोकसभेतल्या विधिमंडळ पक्षाचे सुद्धा नेते आहेत उद्धव ठाकरे हे कुठेही लोकसभा किंवा विधानसभेला निवडून आलेले आहेत ते विधान परिषदेवरती आहेत ते ह्याचे नेते ठरत नाहीत हे लक्षात न घेता ते पक्षप्रमुख आहेत आणि त्याच्या नावाने हे सगळे लोक जी बोंब करतात हे विसरतात की विधिमंडळामध्ये विधिमंडळ पक्षाचा गटनेता आणि त्यांचा व्हीप यांचीच काय म्हणते त्याला आदेश चालतो बाकीच्या चालत नाही आता राष्ट्रवादीच्या प्रश्नावरती जो घोळ आहे तो लक्षात घ्या अजित पवार हे विधिमंडळ गटनेते होते तेव्हाही अडीच दिवसाचं देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन झालं तेव्हा त्यांनी पाठिंब्याचं पत्र राज्यपालांकडे दिलं रा, भाजपच्या गटनेतेपदी दे स्वतः देवेंद्र फडणवीस होते त्यांनी पाठिंबा त्यांच्या पाठीशी असलेले आमदार दोघांची बेरीज ती एकशे पंचेस पेक्षा चाळीस चौवेचाळीस पेक्षा जास्त होते दिसल्याच्या नंतर राज्यपालांनी त्यांना सही दिली आता पुढचा घटनाक्रम लक्षात घ्या की म्हणजे मग आताच्या ह्या घटनाक्रमाची तांत्रिकदृष्ट्या कसा तो जुळत होतो अजित पवारांच्या पाठीशी फक्त एक आमदार धनंजय मुंडे होते बाकीचे चोपन पैकी बावनच्या बावन आमदार हे दुसरीकडे होते हे शरद पवारांनी दुसरी मिटिंग घेऊन सिद्ध केलं तेव्हा त्यांना गटनेता पदावरून हटवून त्या जागी जयंत पाटलांना बसवलं मग सर्वोच्च न्यायालयात ते प्रकरण गेलं तातडीनं त्याच्यावरती बहुमताची चाचणी करा म्हणून सांगितलं विश्वासदर्शक ठराव देवेंद्र फडणवीस राजीनामा दिला जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे गटनेते झाले आणि बाकीचे आमदार हे त्यांना ज्या बहुतांश आमदार त्यांच्याकडं होते म्हणून आता तुम्ही लक्षात घ्या घोळ आता नेमकी उलटी परिस्थिती अशी आहे राष्ट्रवादी काँग्रेसच सांगतो आहे अजित पवार हे गटनेते आहेत मधल्या काळात परत झालेले नंतर ते विरोधी पक्षनेता झालेले होते त्यांच्या पाठीशी त्यांच्या सगळ्या आमदारांचं पाठिंबा असलेलं पत्र आहे आधीच याच्या विरोधामध्ये आता जेव्हा शरद पवार गटाला स्वतःची बैठक घ्यायची आहे तेव्हा त्यांच्या पाठीशी दहा बारा पंधरा दहा बारापेक्षा पेक्षा जास्त आमदार नाहीत बेचाळीस जवळपास का त्रेचाळीस आमदार हे अजित शिंदेच्या पाठीशी ते गटनेते आहेत त्यांच्या पाठीशी त्यांचे आमदार आहेत त्यांच्या पक्षाचा व्हीप त्यांच्या बाजून आहे हे सगळं असताना तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचा ठरतो अजित पवारांना विरोध करायचा असेल तर शरद पवारांना बहुतांश आमदारांची मिटिंग घ्यावी लागेल त्याच्यामध्ये तो ठराव करावा लागेल जोपर्यंत ते बहुतांश आमदारांची मिटिंग घेऊ शकत नाहीत तोपर्यंत ते अजित पवारांना गटनेते पदावरून हटवू शकत नाहीत त्याच पद्धतीनं शिवसेनेचा गोळ झालेला आहे जेव्हा एकनाथ शिंदे त्यांच्या सोबतीला चाळीस आमदार आहेत असं जेव्हा म्हणत होते तेव्हा त्याच्या ते विरोधामध्ये म्हणून नंतरचे जे झालेले मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे त्यांनी जेव्हा बैठक घेतली तेव्हा किती आमदार हजर होते तेरा म्हणजे त्यांना शिवसेना विधिमंडळ पक्षाची जी बैठक घ्यायची होती त्या बैठकीसाठी गटनेता असलेले एकनाथ शिंदे तर हजर नव्हते त्यामुळे त्यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाली नाही आणि त्यांना हटवायचं असेल तर बहुतांश आमदारांचा पाठिंबा हवा होता तोही उद्धव ठाकरेंना मिळवता आला नाही मग कशाच्या आधारावरती उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पाठीशी असलेले हे जे सगळे लिब्रांडू वकील हे ते काय म्हणून त्यांचे सगळे म्हणजे बुद्धीचं वैभव दाखवायला लागले तिथं तुमच्या पाठीशी आमदार नाहीत बहुतांश आमदार नाहीत आणि प्रत्यक्ष गटनेता त्यानं ती बैठक बोलवली नाही ती बैठक वैध ठरतेच कशी आणि तुमच्या पक्षाच्या कार्यकर पक्षाच्या पातळीवरच्या कुठलेही निर्णय किंवा कुठल्या बाबतीतला व्हीप हा विधिमंडळ पक्षाला लागू पडतो कसा जे आज प्रत्यक्ष अप्र काय अपात्रतेची कारवाई अपात्रतेची कारवाई अपात्रतेची कारवाई नावानं तोंड लावा लागले त्यांनी याचं साधं उत्तर द्यावं ना त्या बैठकीला जी बैठक उद्धव ठाकरेंनी बोलवलेली होती ती बैठक त्यांनी कुठल्या कॅपॅसिटीमध्ये म्हणजे त्यांचं स्थान काय त्याच्यामध्ये ते विधान परिषदेचे सदस्य आहेत ते पक्षाचे प्रमुख आहेत पण शिवसेना विधिमंडळ पक्ष की जो फक्त विधानसभेच्या आमदारांचा असतो त्याचे ते सदस्य पण नाहीत त्याचे ते नेते पण नाहीत व त्यांनी ही बैठक बोलवली कशाच्या सांगण्यावरून सगळ्यात मोठा घोळ आहे तो हा आहे त्या सगळ्या प्रकरणातला जो तांत्रिकदृष्ट्या अडकलेला होता सर्वोच्च न्यायालयाने ते निवडणूक आयोगाला सांगितलं निवडणूक आयोगाने त्यांची पक्ष संघटना आणि पक्षाची जी घटना आहे त्याच्या बाबतीतल्या असंख्य सगळ्या शंका आणि ती प्रत्यक्ष कार्यान्वित केल्या गेलेली नव्हती त्याची माहिती आयोगाला दिली गेली नव्हती त्याच्यामुळे सरळ निवडून आलेले जे आमदार आहेत त्याच्यावरून त्यांनी चिन्ह आणि पक्षाचं नाव हे एकनाथ शिंदेंना दिलं आता तोच आणि तसाच प्रसंग पुन्हा उद्भवला आहे उलट यावेळेस त्यांनी अजून काळजी घेतलेली आहे अजित पवार यांनी हे सगळं बंड करायच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसची जी सगळी कार्यकारणी होती वेगवेगळ्या राज्यातली कार्यकारणी होत्या सगळ्यांची पत्र घेऊन ठेवलेली आहेत अजित पवार हे राष्ट्रवादीचे गटनेते आहेत तसं पत्र राज्यपालांकडं आधीच्याच तारखेचं आहे आता सुद्धा त्यांच्या पाठीशी त्रेचाळीस आमदार आहेत हे सगळं समोर दिसत असताना निवडणूक आयोगामध्ये पुन्हा वावड्या काय उठून दिल्या जातात की हे चिन्ह गोठवले जाईल चिन्ह गोठवायला घडलं काय पक्षाचा जो गटनेता आहे तो पक्षाचा जो व्हीप आहे तो पक्षाचे बहुतांश आमदार जे आहेत ते ते सगळं सांगतील तेच बहुमताप्रमाणे लोकशाहीप्रमाणे बाकीच्यांना ऐकावं लागेल उलट यांनी काढलेला व्हीप त्यांना फॉलो करावा लागेल हे लक्षात न घेता कारण की आता हा जो कुठलाही प्रत्यक्ष विधिमंडळाच्या कामकाजाच्या संदर्भातला व्हीप निघेल तो बंधनकारक असेल पक्षाच्या बैठकीचा नाही ही, ही गोष्ट समजून न घेता आपले हे सगळे चाय बिस्किट याच्या मी पत्रकार ज्या पद्धतीनं आणि विचारवंत ज्या पद्धतीनं तुं वाजवायला लागले तर त्या तथाकथित घटना तज्ज्ञांना परत परत समोर आणून त्यांच्या बाईट्स घ्यायला लागले हे सगळे हेच जे असीम असं ज्ञान आहे ना त्याचा जो सगळा उल्हासांचा ओसंडवून वाहतो ना जिकडं तिकडं ते कळत नाही की कशाच्या जोरावरती आहे किमान जी गोष्ट एकनाथ शिंदे असो त्यांच्या पाठीशी बहुतांश आमदार आहेत सरळ साधी गोष्ट सर्वसामान्य मतदारांना समजून घ्यायला म्हणून सांगतो आणि इकडे अजित पवार आहेत त्यांच्या पाठीशी बहुतांश आमदार आहेत त्यांच्या पक्षाचे बहुतांश म्हणजे दोन तृतीयांश आहेत मग अशा पातळीवरती तुम्ही हे जे काही चालवलेलं आहे आणि आता राहुल नार्वेकर असो निवडणूक आयोग असो की सुप्रीम कोर्ट असो कोणीही सकृतदर्शनी त्यांच्या समोर आलेला जो पुरावा आहे प्रत्यक्ष जी आमदारांची संख्या आहे त्याच्याहूनच निर्णय घेण्याची शक्यता आहे आणि हे सगळं बाजूला ठेवा आता ऑक्टोबरचा महिना चालू आहे चार वर्षापूर्वी निवडणुका होऊन गेलेल्या आहेत म महाराष्ट्राच्या विधानसभेच्या एकच वर्ष शिल्लक आहे चार पाच महिन्यामध्ये आता लोकसभेची निवडणूक लागते आहे त्या जोडीला केव्हाही ही जर विधानसभा त्याच्याबरोबर बरखास्त करून टाकली आणि त्याच्याबरोबर निवडणुका झाल्या तर हा सगळा काही विशेष शिल्लक राहत नाही नंतर फक्त कोर्टाच्या पातळीवरची काय म्हणतील तुमची ती खेळी होत राहील हे लक्षात न घेता ज्या पद्धतीनं ह्या सरकारवरती मागच्या एक वर्षापासून स्थापन झाल्यापासून आता जाणार उद्या जाणार परवा जाणार सव्वा वर्ष दीड वर्ष तर होऊन गेलेलं आहे दोन तीन महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीबरोबर ह्याचं पण बरखास्त करून नोटिफिकेशन निघाला तर तोही तो विषय संपून जातो हे समजून न घेता हे ज्या आकसाने किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या द्वेषापोटी मोदी अमित शहा संघ भाजप तर राष्ट्रीय पातळीवरती राहिलं महाराष्ट्रात सुद्धा अशी एक विनाकारण लॉबी तयार झालेली आहे की जी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना वाटेल त्या कारणाने टीका करण्याची संधी होते त्यांना असं वाटतं आहे की आता सरकार कोसळणार उद्या सरकार कोसळणार परवा सरकार कोसळणार सरकार काही कोसळायची शक्यता नाही उलट शक्यता त्यातल्या त्यात अशी आहे की लोकसभेच्या निवडणुकीबरोबर विधानसभेच्याही निवडणुका होऊन जातील आता जे राष्ट्रवादीचे कोर्टामध्ये जाणं निवडणूक आयोगासमोर जाणं हे सगळं चालू आहे हे निव्वळ वेळ काढूपणाचं लक्षण आहे दुसरं याच्यातून काहीही निष्पन्न होण्याची शक्यता नाही इथेच थांबूयात धन्यवाद